खासगी आणि सहकारी दूध संघांनी संगनमत करून 3.5 by 8.5 गुणवत्तेच्या दुधाला 34 रुपये दर जाहीर केले आहेत. मात्र फॅट आणि SNF चे रिव्हर्स दर वाढवून शेतकऱ्यांना त्यापेक्षाही कमी दर मिळतील अशी व्यवस्था दूध संघांनी केली आहे. सरकारने याबाबत तातडीने हस्तक्षेप करून रिव्हर्स रेट पूर्ववत करावेत आणि शेतकऱ्यांना किमान 35 रुपये दर मिळतील अशी व्यवस्था करावी अशी मागणी किसान सभेने केली आहे. मात्र याबाबत दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मौन बाळगून आहेत. त्यामुळे सरकार आणि दुग्ध विकास मंत्री यांनी शेतकऱ्यांची लूट सुरू ठेवण्याकरता संमती दिली आहे काय असा सवालही किसान सभेने केलाय. गायीच्या दुधाला किमान प्रति लिटर 35 रुपये दर द्यावा या मागणीकरता किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, राज्यातील विविध शेतकरी संघटना आणि शेतकरी नेत्यांनी संघर्ष केला. त्याचा परिणाम म्हणून राज्य सरकारने हस्तक्षेप करत दुधाला किमान 34 रुपये दर द्यावा असे निर्देश दिले. मात्र सरकारच्या अशा हस्तक्षेपाचा पूर्वानुभव पाहता असे निर्देश पळवाटाकडून धाब्यावर बसवले जातील अशीच शंका होती. प्रत्यक्षात तसंच घडल्याचं मत किसान सभेचे नेते अजित नवले म्हणाले आहेत. रिव्हर्स रेट वाढवण्यात आल्याने दुग्ध व्यवसाय तोट्यामध्ये. शेतकऱ्यांना दूध संघांनी आणि दूध कंपन्यांनी गायीच्या दुधाला किमान 34 रुपये दर द्यावा यासाठी शासन आदेश काढण्यापूर्वी फॅटचा रिव्हर्स रेट प्रति कमी होणाऱ्या 1 पॉइंट करता 20 पैसे होता. आता तो सरळ 50 पैसे करण्यात आला आहे. NSF चा रिव्हर्स रेट प्रति कमी होणाऱ्या 1 पॉइंट करता 30 पैसे होता. आता तो 1 रुपया करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फक्त 25 ते 30 रुपयांचा दर मिळत आहे. महाराष्ट्रात पशुधनाचं संकरीकरण करताना वापरण्यात आलेल्या पद्धती आणि बीजामुळे बहुतांश संकरित गायींच्या दुधाला कमी फॅट आणि NSF बसतं. शिवाय सध्या पावसाळा असल्यामुळे आणि हिरवा चारा उपलब्ध असल्यानेही दुधाचे फॅट आणि SNF कमी झाले आहेत. रिव्हर्स रेट वाढवण्यात आल्यानं दूध व्यवसाय तोट्यामध्ये आला आहे. रिव्हर्स पॉईंटमुळे दूध उत्पादकांना प्रति लिटर 8 ते 9 रुपयांची तूट सोसावी लागत असल्याचं नवले म्हणाले. सरकारने पशुखाद्याचे दर कमी करण्याकरता पावले उचलावीत. सरकारने दूध दर वाढवण्यासोबतच पशुखाद्याचे दर 25% कमी करण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात मात्र हे दर कमी करण्याऐवजी 1 ऑगस्टपासून 5% वाढले आहेत. शासनाने दूध उत्पादकांच्या या प्रश्नांची तातडीने दखल घ्यावी. गायीच्या दुधाला 34 रुपये दर देत असताना रिव्हर्स रेट पूर्ववत करत फॅट रिव्हर्स रेट 20 पैसे आणि SNF रिव्हर्स रेट 30 पैसे करावेत. तसंच पशुखाद्याचे दर कमी करण्याकरता पावलं उचलावीत अशी मागणी किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करत आहेत.